लीलांचे चिन्तन गडावे। जीवन आमुचे पावन वावे पावनवा वे उलकितवाविधरा स्वामी चक्रधरा श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम मंडळी मी राम आज तुम्हाला मराठी भाषेचे पहिले आद्य गद्यचरित्रकार पंडित श्री माही भट यांचे जीवन चरित्र श्रवण करवत आहे ज्यांनी मराठीतील पहिला गद्यग्रंथ लिळा चरित्र लिहिला अशा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सुदैवी अनुसरलेले महाय्या नावाचे ब्राह्मण म्हणजेच माहिंबट स्वतःला ज्ञान सूर्य समजणारे प्रकाश पंडित चरित्र लेखक ज्यांना एक वेळेस बोलवण्यासाठी परमेश्वर अवतारांनी स्वतः हंसराजाला पाठवले व दुसऱ्या वेळेस बोलवण्यासाठी भटोबासांना पाठवले साधनदाता ज्यांच्या अधिकाराशी स्वतः प्रशंसा करतात जो भक्त प्रकांड पंडित होता ज्या भक्ताच्या त्यागाला तोड नाही ज्यांच्याकडून समर्पणाची भावना शिकावी ज्यांच्या नावावर मराठी भाषेच्या पहिल्या लेखकाची नोंद आहे जो निष्ठावंत भक्त स्वामीला सतत जिज्ञासा वृत्तीने प्रश्न विचारत असतात असे थोर विद्वान वेद अगम पुराण इत्यादी सामग्रीने परिपूर्ण असलेले माहिंबट आघादाचे आघाद असणाऱ्या सर्वज्ञांच्या सन्निधानाच्या महासागरातील अनमोल रत्न म्हणजे श्री माहिंबट ज्यांना अनाथाचे नाथ अर्थवंतांचे दानी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे सन्निधान लाभले अशा या महान ब्राह्मण ज्याने आपले धोतर फाडून त्याची भिक्षा मागण्यासाठी झोळी केली अशा या प्रकांड पंडित चरित्रकार पंडिताचार्य बुद्धिमान शास्त्र निपुण विद्वान पंडित श्री माहिमभट यांचे जीवन चरित्र भक्ती करावी ती तर श्री माहिमभटांसारखी श्री नागदेव आचार्यांसारखी भक्ती करणारा खरा पुरुषार्थ खरी भक्ती त्यागाने येते खऱ्या भक्ताचे ध्येय हे हाच माझा साधनदाता व हेच माझे साध्य आणि असेच भक्त आपला प्रपंच सर्वस्व त्याग करून पुरुषार्थी जीवन व्यतीत करतात व परमेश्वराच्या सन्निधानास प्राप्त होतात असाच एक विद्वान पुरुष श्री माहिंबट असे हे विद्वान बुद्धिमान पुरुष महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील सराळे या गावचे सराळे या गावात सोन्याच्या ताटात शाकपत्र खाणारे गर्भश्रीमंत ब्राह्मण राहत होते लहानपणी संस्कृत भाषेतून शिक्षण झाले त्यांच्या ठिकाणी विलक्षण बुद्धिमत्ता उदारत्व सदाचार व विद्वत्तेचा अप्रतिम ठेवा असल्याने सर्वांचे विशेष आदर स्थान होते त्यांच्या हिऱ्याला सुवर्णांचे कुंदन मिळावे तसे पैठणचे त्यांचे मामा गणपत आपयू अति विद्वान गुरु लाभले आपल्या गुरुकडून त्यांनी पाच शास्त्राचा अभ्यास केला त्यांनी लहानपणीच एकशे आठ उपनिषद चार वेद सहा दर्शन व अठरा पुराणांचे अध्ययन केले एवढे ज्ञान असूनही त्यांची ज्ञान जिज्ञासा वाढतच गेली सहावे शास्त्र म्हणजे प्रभाकर शास्त्र हे शास्त्र शिकण्याची त्यांची इच्छा पण त्या काळात महाराष्ट्राच्या भूमीत हे शास्त्र कोणीच शिकवत नव्हते जर कोणी शिकवले तर त्यांचा वंशज नष्ट होतो अशी प्रथा झाली होती म्हणून श्री माहिंबट हे शास्त्र विद्याध्ययनासाठी तेलंग देशातील विद्यानगरीत गेले तेथे तेथील पंडितांनी त्यांची परीक्षा घेतली व त्यात ते उत्तीर्णसुद्धा झाले ती परीक्षा म्हणजे डोळ्याला पट्टी बांधून देवतेच्या मंदिरात अंधाऱ्या गाभाऱ्यात डोक्याला लागेल अशी घंटा बांधली होती त्यांच्या हातात विडा दिला व तो विडा घंटा न वाजू देता देवतेला वाहायचा होता आणि त्या परीक्षेत श्री माहींबट उत्तीर्ण झाले यावरून अशी खात्री झाली की श्री माहीमभट बुद्धिमान आहेत म्हणून तेथील पंडितांनी त्यांना प्रभाकर शास्त्र निसंकोच अभ्यासिले अशा या बुद्धिमंत व विद्वान माहिमभटांनी प्रभाकर शास्त्रासोबत इतरही शास्त्र अवगत करून पुन्हा महाराष्ट्रात आले साहजिकच जेव्हा ज्ञान संपन्न होते तेथे अहंकार येतोच आणि जेथे अहंकार आहे तेथे परमेश्वराचे अस्तित्व नसते कोणी जवळ येत नाही अशाच या ज्ञानाचा त्यांना अहंकार झाला विद्वत्तेचा अहंकार झाला घरून तर ते श्रीमंत होतेच पण आता विद्वत्तेचा घमंड झाला ते आपल्या स्वतःची तुलना स्वतःची स्पर्धा सूर्याशी करू लागले नियतीने दिले मला अपार कष्टातून विद्वत्तेचे दान विद्वान झालो मी गर्वाचे अहंकाराचे वादळ कधी आले आणि आपल्या कवेत घेऊन गेले मला कळलेच नाही ज्ञानाला माझा शाप लागला व माझ्या अहंकाराला कवेत घेऊन उंच गेला मला कळलेच नाही ते वादळ गंगेच्या काठावरी धगधगू लागलं माझ्या पांडित्याची ती मशाल त्या मशालीमुळे मी कित्येक विद्वान जाळले पोळले मला कळलेच नाही जो माझ्याकडून पराभूत झाला ज्यांनी हार मानली त्याने माझ्यासमोर साष्टांग दंडवते घालावे हार मानावी अशी एकच माझी महत्वाकांक्षा पांडित्य मिळवणे हे एकच लक्ष होते त्या लक्षासाठी अनेकांची स्वप्ने तुडवली होती पण जेव्हा मला भेटले स्वामी त्यांचे ते संनिधान ती चांपे गौरवमूर्त पाहून मन विस्पित झाले आणि मी हरवलो क्षमा मागण्या मागतो देवा मी तुम्हाला उद्धट बोललो पण जेव्हा बाईसांनी शिव्यांची लाखोली वाहिली तेव्हा एका क्षणात मी गळून पडलो तो पण कायमचाच मग माहिंबट पूर्ण महाराष्ट्रभर फिरत होते तेथील विद्वान पंडितांना निरुत्तर करून आपल्या पांडित्याचा इतिहास रचवत होते असे हे प्रकांड पंडित बुद्धिमंत विद्वान संपन्न माहिंबट इतवर विद्वानांची लायकी आपल्या पायाजवळ राहण्याची आहे म्हणून ते पायात गवताची वाकी घालायचे जणू काही सर्व विद्वान माझ्यापुढे पुढे गवता समान आहेत दिवसा ढवळ्या मशाळ घेऊन चालायचे आकाशात तो सूर्य व धर्तीवर मी ज्ञान सूर्य असे स्वतःला मानून ते सर्व पंडितांना आव्हान देत होते असे आव्हान करत करत ते दक्षिण काशीचे धर्मपीठ पैठण येथे पोहोचले तेथे त्यांचे गुरु गणपत आपयूंना भेटले भेटीत वार्ता झाल्यावर शास्त्र चर्चेला आरंभ झाला तेव्हा माहीमभट आपल्या गुरुला उपहासक शब्दात म्हणाले माझ्यापुढे इतर पंडित काडीप्रमाणेच आहेत त्यात तुम्ही थोडे जाणकार दिसता गणपत आपयो त्यांचे मामा तर होतेच पण गुरु व सासरेसुद्धा होते त्यांची कन्या देयंबा देमाईसा हिच्याशी त्यांचा वि विवाह झाला होता गणपत आपयो विद्वान सगुण तर होतेच वर सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींपासून ब्रह्मविद्या ज्ञान ग्रहण केल्यामुळे स्थित प्रज्ञ होते माहिमभटांना विद्वत्तेचा झालेला अहंकार ओळखायला त्यांना वेळ लागला नाही तेव्हा गणपत शांत वृत्तीने म्हणाले माहिमभट हो डोमेग्रामला ईश्वरी अवतार श्री चक्रधर स्वामी आहेत त्यांची तुम्ही भेट घ्याल तर तुमच्या विद्वत्तेचे सार्थक होईल नाहीतर ही विद्वत्ता निष्फळ आहे श्री गणपत आपोयोंच्या म्हणण्यानुसार अहंकारी वृत्तीने का होईना त्यांचा स्वभाव जागृत झाला की श्री चक्रधर स्वामींशी चर्चा करून त्यांना पराजित करायचे मग काय त्यांनी तयारिनिशी जाण्याचे ठरविले वेधाला बोधाला अनुसरण घडवून सेवादाश्य करवून पुन्हा संबंध देण्यासाठी योग्य करणारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मग माहिंबट सर्व शास्त्राची उजळणी वादविवादाचे मुद्दे आदी सर्व पडताळून एक दिवशी माहिंबट गुरु गणपत आपयो बरोबर स्वामींच्या दर्शनासाठी निघाले जेव्हा माहिमबट व गणपत अपयो श्री चांगदेव रावळांच्या दर्शनासाठी डोमेग्रामला निघाले जाताना गणपत आपयू यांचे भामाठान येथे कामानिमित्त गावात गेले व भामाठाणमधून पंडित वामनभट सर्वज्ञांच्या दर्शनासाठी निघाले होते तेव्हा गणपत आपोयू यांनी त्यांना माहीमभटाला सोबत घेऊन जाण्यास सांगितले डोमे ग्रामला सर्वज्ञांचा सकाळचा पूजावसर झाल्यानंतर राजमठाच्या आतील ओट्यावर स्वामी पूर्वेकडे श्रीमुख करून आसनावर बसले होते सर्वज्ञांच्या गळ्यात फुलांचा हार श्रीमुखी पानांचा विडा कपाळावर चंदनाचा आडवा टिळा होता वामन भटांनी सर्वज्ञांना दंडवत घातले श्री चरणास लागले माहिमभटांनी फक्त हात जोडून नमस्कार केला मग दोघेही सर्वज्ञांजवळ बसले माहिमभटांनी ज्या क्षणी सर्वज्ञांची चांपे गौर मूर्ती पाहिली त्याच क्षणी त्यांचे मन विस्मित झाले व मनन केलेले सर्व शास्त्र चर्चेचा विषय विसरून गेले पिंपळे वामनभट सर्वज्ञांसाठी उपहार घेऊन आले होते थोडा वेळ बसले व रिकामे भांडे घेऊन गावाकडे निघाले तेव्हा जाता जाता वामनभट माहिमभटांना म्हणतात भटो चला ना माहिमभट गप्प बसून होते तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात तुम्ही चला पुढे यांना थांबू वाटेल तोपर्यंत थांबतील नंतर येतील तेव्हा सर्वज्ञांनी माहिमबटाला पहिला प्रश्न विचारला आपण आत्मसात केलेल्या शास्त्राप्रमाणे हा जीव संसार बंधनातून कायमस्वरूपी मुक्त होईल असा काही उपाय आपणाला माहीत आहे काय तेव्हा अहंकारी माहिमबट उद्धटपणे म्हणतात आम्हाला माहीत आहे पण तुम्हाला एवढंही माहिती नाही तर मग आपण काय कामाचे आहात माहीमभटाचे हे उधट बोलणे बाईसाने ऐकले व समजून गेल्या की याची बावावर काही बुद्धी श्रद्धा नाही म्हणून रागावत माहीमभटाची खरडपट्टी काढण्यास सुरुवात केली तेव्हा स्वामी म्हणतात बाई गप्प बसा जीवस्वरूपावर अनंत जन्मात केलेल्या अनंत कर्माचे मळ साचलेले आहेत ते सहजासहजी कशानेही पुसल्या जात नाहीत आम्ही झटकल्याशिवाय ते सळकर्म जातील कसे तेव्हा स्वामींनी बाईसाला त्यांच्या प्रथम भेटीतील त्यांच्या उद्धटपणाची आठवण करून दिली तेव्हा स्वामींनी कर्म कसे असावे चरितार्थ कसा असावा विरामता कशी असावी ज्ञानाचा उदय कसा होतो ज्ञानाचा उदय झाल्यावर अंतकरण कसे शुद्ध असावे मोक्ष कसा होईल असे शुद्ध अंतकरणातील शांत निरोपण ऐकवून माहीमभटाला पटले की स्वामी मराठी भाषा उच्च प्रतीची बोलतात तेव्हा त्यांनी ठरवले की आता शास्त्र चर्चा संस्कृतमध्ये करू म्हणजे यांचा पराजय होईल तेव्हा सर्वज्ञ संस्कृत भाषासुद्धा सुलभतेने बोलू लागले स्वामी जे अर्थ सांगत होते ते माहिमबटांनी कधी ऐकले पण नव्हते अशी संस्कृत भाषेत शास्त्र चर्चा तास दीड तास झाली आता माहीमबट संस्कृतमध्ये सुद्धा निरुत्तर झाले होते शेवटी गप्प राहिले तेव्हा स्वामी म्हणतात जीव स्वभाव परमेश्वर व मोक्षप्राप्तीसाठीचे निरोपण केले तेव्हा माहिमबटांना समजले की हे खरेच एक ईश्वरी अवतार आहेत तेव्हा परमेश्वराचे आकार व परमेश्वर कसा तो निराकार आहे कसे तो आपल्या जीवांना परमेश्वराचे सन्निधान देतात जर जीवांनी परमेश्वराचे दास्य स्वीकारले व परमेश्वराच्या सन्निधानात राहिले तर कसा त्याला मोक्ष भेटेल हे निरोपण केले स्वामी म्हणतात की जर जीवांनी द्वापार युगातील श्रीकृष्ण चक्रवर्तीचे माहूरला श्री दत्तात्रय प्रभूंचे द्वारावतीचे श्री चांगदेव राऊळ आणि रुद्धपुरातील श्री गुंडम गुंडमरावळ यांचे दास्य केले तर त्यांची संसारबंधनातून मुक्तता होईल तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की जीवाला वेद बोध अनुसरण करून सेवा दास्य घडवून मोक्षप्राप्ती करणे ही परमेश्वराची प्रवृत्ती आहे स्वामींनी माहीमबटाला हत्तीचा दृष्टांत सांगितला सर्व शक्तीने युक्त असलेला परमेश्वर आहे असे माहिमटांना प्रचिती आली व मी अज्ञान जीव आहे आणि माझ्यासमोर सर्वज्ञ सर्व युक्त परमेश्वर आहेत हा बोध झाला आणि दंभ आढ्यतेने बसलेले माहिमबट पटकन उठले दंडवत घातले व श्री चरणास लागले त्यांच्या अहंकाराची जागा नम्रतेने घेतली ज्ञानसूर्याची जागा अज्ञानाने घेतली गुरुत्वाची जागा शिष्यत्वाने घेतली श्रेष्ठत्वाची जागा कनिष्ठतेने घेतली त्यांना मोठा पश्चाताप झाला आता त्यांना समजले की विद्याशास्त्रामुळे ज्ञानी होऊ शकतो धनसंपत्तीमुळे श्रीमंत धनवान होऊ शकतो पण परमेश्वराचा भक्त नाही परमेश्वराचा भक्त होण्यासाठी ज्ञान भक्ती आणि वैराग्य महत्वाचे आहे आचरण महत्वाचे आहे या प्रकांड पंडित पंडित ज्ञानसूर्य माहिमभटांचा अहंकार आज पूर्णपणे नष्ट झाला होता महास्थान डोमेग्रामला स्वामींनी पहिल्या भेटीतच माहीमभटांना उद्धरण चैतन्यमाया निरोपण केले स्वामींच्या पंक्तीला जेवण्यासाठी बसले माहिमभटांनी मनात विचार केला की सर्वज्ञांनी मला प्रसाद दिला तर माझे भले होईल तेव्हा सर्वज्ञांनी त्यांच्या मनातील विचार जाणून भक्तवत्सल भक्ताची मनोकामना पूर्ण करतात स्वामींनी आपल्या ताटातील प्रसादाची वाटीच माहीमभटाच्या स्वाधीन केली माहीमभटांना स्वामींचे तांबूळ दिले माहीमभटांनी स्वामीला दंडवते घालून श्री चरणास लागले व सराळा गावी गेले कुठे हे अहंकारी विद्वान पंडित ज्ञानसूर्य स्वामींना पराजित करण्यासाठी गेले होते परंतु स्वत निरुत्तर होऊन हार स्वीकारून स्वतःला अज्ञानजीव समजून स्वामींचा प्रसाद व तांबूळ स्वीकार करून घरी आले खरेच माहिंबट हे भाग्यवान सुदैवी पंडिताचार्य ज्ञान सूर्य पुरुष आज हा पुरुष स्वामींच्या तत्वज्ञानापुढे झुकला नमला ज्या पुरुषाने अनेक विद्वानांना आपल्यासमोर झुकवले नमवले तो विद्वान पुरुष आज माझ्या स्वामीपुढे नमला नतमस्तक झाला दंडवते घातले व चरणास लागला धन्य हा पुरुष व धन्य त्यांचा पुरुषार्थ माहीम मोठा पश्चाताप वाटू लागला आजपर्यंतचे श्रम व्यर्थ गेले जर यापूर्वीच स्वामींची भेट झाली असती तर जीवनात विशेष कर्तृत्व केले असते आता पुढील आयुष्यात तरी आता पुढील आयुष्य तरी स्वामींच्या चरणी अर्पण करू म्हणून ते स्वामींचे शिष्य झाले पुष्कळ ज्ञानाभ्यास केला स्वामींनी निरोपिलेल्या ब्रह्मविद्येत पारंगत झाले आद्य प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी माहिम बटांना चतुर्भिद लक्षण बोध प्रकरण ग्रहस्थांचा व संन्यासांचा आचार धर्म अनुसरले या चर्यानिरूपण महावाक्य परमेश्वराचा संबंध संसरण प्रकरण अन्य सामग्रीचा निषेध संहार प्रकरण सन्निधान व असनिधान धर्मनिरूपण असे महत्त्वपूर्ण ब्रह्मविद्याशास्त्र निरूपण केले ईश्वर प्रतीती झाल्यानंतर बऱ्याच वेळेस माहिंबट सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनासाठी डोमेग्रामला यायचे ब्रह्मविद्याशास्त्र अध्ययन करण्यासाठी यायचे डोमेग्रामला स्वामींनी त्यांच्या वस्त्राचा स्वीकार केला ब्रह्मविद्याशास्त्र अध्ययन करणे स्वामींचे तत्वज्ञान श्रवण करणे असा दिनक्रम चालू होता श्री माहिमभटाचे काही प्रश्न संपत नसत एका प्रश्नाचे उत्तर मिळताच दुसरा प्रश्न ते स्वामींना जिज्ञासेने विचारायचे डोमे ग्राम व महास्थानी स्वामींनी माहिमभटांना ब्रह्मविद्या तत्वज्ञान निरूपण करून घडवून मडवून अनुसरण्यास योग्य केले होते माहिमबट भटोबासांना तुच्छ समजायचे त्यांना वाटायचे त्यांचा शिष्य परिवार हा सुंटदेवच अज्ञानी ठोकळ्यासारखे समजायचे माहिमभट भटोबासांना उद्देशून छिन्नपापी येथे एका प्रसंगी अद्वैतवादाचे शिंगफुंकीत म्हणतात की हे काय जाणतील शास्त्रसिद्धांताचे मनन फार झाले तर आपण निरोपण केलेले काही मनन करत असतील चराचर विश्व ह्या बिचाऱ्यांना काय समजणार पण जेव्हा भटोबास आणि स्वामींची अद्वैतावर चर्चा झाली तेव्हा त्यांचे सखोल ज्ञान व बारकावे ऐकून माहिमबटाचे अंतकरण दोलायमान होऊ लागले तेव्हा त्यांना स्वामी विचारतात हे तत्वज्ञान तुमच्या शास्त्राशी जुळते की अवघेच झाडकवी तेव्हा माहिमभट म्हणतात शंकराचार्याकडून ज्या स्मृती राहिल्या होत्या त्या आज भटोबास बोलत आहेत असे म्हणून माहीमभटांनी त्यांचे चरण धरले दंडवते घातले तेव्हापासून माहिंबट बटोबासांचा आदर करू लागले एका वर्षानंतर माहिमभटांनी रुद्रपूरला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे गुरु महाडभाऊ पंथाचे चौथे ईश्वरी अवतार राऊळ माय राऊळबाप श्री प्रभूबाबा यांच्याकडे अनुसरले अशा सुदैवी भक्ताला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चकलांब्याला असताना हंसराजाला त्यांना बोलवण्यास पाठवतात व म्हणतात की निरोप मिळताच असाल तसे निघावे जेथे दिवस मावळेल तेथे मुकाम करावा म्हणजेच परमेश्वराला भक्ताची ओढ यावरून आपणाला समजते जेव्हा हंसराजा माहीमभटांना हा निरोप देतात तेव्हा श्री श्रीप्रभू बाबा व आबाईसाची आज्ञा घेऊन तातडीने निघतात माहीमभटांना जाताना आबाईसा प्रसादाचा बारीक चुरा देतात प्रसादाचा चुरा घेऊन माहीमबट निघतात जाता जाता हंसराजाला विचारतात की स्वामींचा मुकाम कुठे आहे तेव्हा त्या सांगतात की स्वामी चकलांब्याला आहेत मुकाम दर मुक्काम करत माहीमबट चकलांब्याला येतात चकलांब्याला येऊन कळाले की स्वामी खरवंडीला गेले आहेत जेव्हा खरवंडीला जाऊन शोधतात तेव्हा कळाले की येळीला स्वामी आताच गेले आहेत पुढे जात असताना भेटीचा वड येथे स्वामी दिसले दुरूनच दंडवते घातले उजव्या हाताच्या बाजूसमोर आले सर्वज्ञांना दंडवत घातले श्री चरणास लागले स्वामी वडाच्या झाडाखाली आसनावर बसले माहिमबटाने श्री बाबांचा प्रसादाचा चुरा अर्पण केला स्वामींनी प्रसादाची गाठोडी नमस्कार केली तेव्हा स्वामी माहिमबटांना विचारतात की तुमचे सराळ्याहून श्री प्रभूंकडे कसे जाणे झाले तेव्हा माहीमभट सांगतात की एकादशी बारसीनंतर तेरस सुरू झाली बारसचे पारणे करून शौचाला गेलो शौचानंतर हातात मातीचा ढेकूळ घेऊन गंगेवर गेलो जाता जाता विचार करू लागलो सर्वज्ञ म्हणाले होते की अनुसरा तेव्हा केव्हा अनुसरावे बरं एका वर्षाने अनुसरावे सगळ्यांची व्यवस्था करू ज्यांचे देणे आहे त्यांना देऊन पण तोपर्यंत देह गेला तर काय करावे की सहा महिन्याने अनुसरावे सगळ्यांची व्यवस्था करू देणं घेणं पूर्ण करू मग अनुसरू पण तोपर्यंत देहाचा काय भरोसा का मग तीन महिन्याने अनुसरू पण तरीही देहाचा काय भरोसा मग एका महिन्याने अनुसरू परत तोच प्रश्न व तीच देहाची भीती मग पंधरा दिवस मग आठवडा मग आठ दिवसाने की उद्या अनुसरू तर मग उद्याचा काय भरोसा उद्याचा दिवसापर्यंत जगू अशी खात्री आहे का का आता आपल्या घरी जाऊ आपल्या जवळच्या तिजोरीच्या किल्ल्या घरी देऊन सगळ्यांना सांगून टाकू की मी अनुसरायला चाललो आहे आणि मग अनुसरू पण जर त्यांनी नको म्हटले रडायला लागले त्यांना पाहून माझे पण मन फिरले तर काय करणार मग ठरवलं की गंगेवर जाऊ हातपाय धुवू व तसेच निघू पण गंगेवर जाताना रस्त्यात साप चावला तर काय करणार तेव्हा मातीचा ढेकूळ तेथेच टाकला जणू मातीचा ढेकूळ म्हणजे प्रपंचच होता तो ऊर्ध्वरूप होता तो त्यांचा निश्चय ढासळत होता मग त्यांना विचार आला की जर सर्वज्ञांजवळ गेलो तर त्यांचे सासरे गणपत अपयो आपल्या आपल्याला घेऊन येतील तेथे राहू देणार नाहीत म्हणून अंगावरील अलंकार हाताच्या बोटातील अंगठ्या काढून धोत्राच्या पदराला गाठ देऊन बांधल्या ओळद गावाला गेले तेथे एका ब्राह्मणाच्या ओसरीत झोपले मग सर्वज्ञांनी श्री प्रभूबाबांचा अवतार सांगितला होता ते स्मरण झाले व परमेश्वरपूरला निघाले जाता जाता एका ब्राह्मणाला म्हणाले माझे वस्त्र तुम्ही घ्या व तुमचे वस्त्र मला द्या तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो तुमचे वस्त्र इतके किमती आहे की कि ते मला पचणार नाही मी लोकांना काय सांगणार तेव्हा माहीमबट म्हणतात की सांगा सराळीकर माहिमभटाने दिले म्हणून मग माहीमबटाने त्यांचे रेशमी लाल जरतरी वस्त्रे त्या ब्राह्मणाला दिले व त्यांचे जाडी भरडी वस्त्रे माहिमबटाने घातले त्या दिवशी चतुर्दशी होती मग माहीमबटाने ते धोतर फाडले व त्याची झोळी केली एका गावात भिक्षा केली भिक्षेत पाची पक्वान्न होते मग माहिमबट भिक्षांना घेऊन गंगेवर जेवायला गेले जेवायला बसले तेव्हा त्या धोतराचा वास त्या भिक्षांनाला लागला होता त्यामुळे किळस आली खाल्लेली भिक्षांन्न बाहेर पडले उलटी झाली बाकीचे राहिलेले अन्न पाण्यात टाकले जो भिक्षेचे अन्न खाऊ शकत नाही तो अनाधिकारी म्हणून दुःख वाटू लागले त्यांच्या मनात घरी परत जाण्याचा विचार आला पण तसे केले नाही त्या दिवशी उपवास पडला दुसऱ्या दिवशी मनात विचार आला अन्नाशिवाय देह नाही आणि देहाशिवाय धर्म आचरण होऊ शकत नाही जाऊ द्या चला घरी ह्या सृष्टीत अनुसरण घडत नाही पुढच्या सृष्टीला पाहू पण परत विचार आला की पुढच्या सृष्टीत अनुसरण घडेल हे कशावरून परमेश्वर तर सांगतात अनुसरल्याशिवाय मोक्ष नाही तेव्हा माहीमभटाने ठरवले ठाम निश्चय केला देह जावो अथवा राहू हो। अनुसरण घ्यायचेच अनुसरलेयाचा देऊ अनुसरलेला ईश्वराचे राजकुमार न अनुसरलेला प्रमादिया असे म्हणतात की प्रुस प्रयत्नी दैवाचे साय होते म्हणून एका गावात भिक्षा केली गंगेवर जाऊन जेवण केले एक घास पोटात गेला तेव्हा माहिमबट म्हटले की मी माहिया जिंकलो म्हणून माहीमबटांनी आपला दंड थोपटला दुसऱ्या दिवशी दोन घास तिसऱ्या दिवशी तीन घास आणि हळूहळू चतकोर आहारावर आले रुद्धपूरला पोहोचेपर्यंत माहीमबट संपूर्ण आहारावर आले किती मोठी ही समर्पणाची भावना ओसरीत झोपणे भिक्षांन्न मागून खाणे किती हा मोठा त्याग या त्यागाला तोड नाही विद्वत्तेने व धनसंपत्तीने संपन्न असणारे माहिंबट अष्टभोग घेणारे माहिंबट मोक्षप्राप्तीच्या मार्गाने वाटचाल करत होते मोक्षमार्गाची वाटचाल करताना जो पुरुष दृढ निश्चयात्मक आचार मार्गावर आरूढ होतो त्या मार्गावरील सर्व अडथळे परमेश्वर नष्ट करतात मग माहिंबट बेलोराला गेले वस्त्राचे मधोमध मद भाग करून एक अंगावर ठेवले व एक अकरा दामाला विकले एका दामाची टोपली घेतली दहा दामाचा गुळ घेतला व रुद्धपूरला निघाले तेव्हा तिकोपाध्यायांच्या वाड्यात बाबा बसले होते माहिंबटांनी आणलेली गुळाची पाठी बाबांसमोर ठेवली दंडवते घातले व श्रीचरणास लागले एवढे मोठे षडशास्त्रसंपन्न विद्वान माहिमबट जेव्हा श्रीप्रभू बाबांकडे अनुसरले तेव्हा त्यांनी बाबांची सेवा करायची म्हणून राग पूजा भरून टाकण्याची सेवा मागितली असे म्हणतात की माहिंबट रुद्धपूरला असताना पैठण नगरीत धर्मवाद विवाद झालेले माहिंबटांनी तीन वेळेस मिटवले व त्याकरता त्यांना सोन्याच्या आसू म्हणजेच सुवर्ण मुद्रा मिळायच्या त्यांच्या सन्निधानात ते रुद्धपूरला येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांचे व्यवस्थापन बघत असत सोन्या चांदींचा व्यापार जणू करत असावीत माहीमभटाच्या श्रीमंतीचे गर्वहरण श्री, श्री गोविंद प्रभूंनी केले तर विद्वत्तेचा अहंकार सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींनी नाहीसा केला माहिमबट बाबांच्या सन्निधानात सहा महिने राहिले होते माहिमबट रुद्धपूरहून आल्यावर सर्वज्ञांनी माहिमभटांना परमेश्वराचा संबंध अनन सामग्रीचा निषेध लोकीचे श्रेष्ठत्व निषेध असनिधानात धर्मनिरूपण असे ब्रह्मविद्या तत्त्वज्ञान निरोपिले बेलापूरला असताना सर्वज्ञानी माहीमभटाला गीतेचे दोन श्लोक सविस्तर सांगितले होते गीता महात्म्य प्रकट केले होते बेलापूरला स्वामी माहीमभटांना म्हणतात की जेवढे द्रव्य तुम्ही श्री प्रभू बाबांच्या सेवेसाठी खर्च केले तेवढे द्रव्य घेऊन या आमच्या सेवेत खर्च करा तेथे सहा महिन्यात तुमचे सन्निधान पूर्ण झाले नाही ते आम्ही सहा दिवसात सन्निधान पूर्ण करू म्हणून माहिमबट सर्वज्ञांची आज्ञा घेऊन सराळे या गावी द्रव्य आणण्यासाठी जातात गेलेले माहिमबट आले नाहीत म्हणून या विद्वानांना प्रकांड पंडिताला बोलवण्यासाठी पुन्हा एकदा स्वामी भटोबासांना पाठवतात महिम माहीमभटाला बोलवण्यासाठी जातात पण माहीमभट काही येत नाहीत ते द्रव्य संघटित करण्यात व्यस्त असतात स्वामींची प्रवृत्ती अशी होती की माहिया ब्राह्मण परत येईल त्यास गीतानिरोपण करू हा योग जर जुळून आला असता तर स्वामींनी उत्तरपंथी जाण्याचा बेत रद्द केला असता काही काळानंतर स्वामींनी भटोबासांना व महादाईसाला साला श्री गोविंद प्रभू बाबांच्या सांभाळी घातले गुरूंची भेट घेऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरपंथी निघाले स्वामींनी पंथाची धुरा श्री नागदेवाचार्य यांच्या खांद्यावर सोपवली होती स्वामींचा विरह नागदेवाचार्यांना सहन झाला नाही म्हणून ते भानखेडीच्या जंगलात विरह अवस्थेत विस्मृत होऊन पडले होते तेव्हा महादायीसाने त्यांना आपल्या पाठीवर घेऊन भानखेडीच्या गावाजवळ आली त्यांना शुद्धीवर आणून रुद्धपुरासी आणले एक दिवस आचार्य सर्वज्ञांच्या विरहात लीळाचे चिंतन करत होते तेव्हा माहिंबट त्यांना विचारतात की तुम्ही हे कशाचे चिंतन करताय तेव्हा आचार्य म्हणतात की मी स्वामींच्या लीळांचे चिंतन करत आहे तेव्हा माहिंबट म्हणतात की परमेश्वराचा मार्ग पुढे चालवण्यासाठी तुम्हाला स्वामींनी आचार्यपद दिले तरी हा पंथ पुढे चालावा आणि पुढील लोकांच्या या लोकांना याचा उपयोग व्हावा म्हणून स्वामींच्या लीळा लिहून काढाव्यात आणि याच विचारास आचार्यांनी संमती दिली मग काय दुसऱ्याच दिवशी बटोबास आणि माहिमबट वाजेश्वरीच्या मंदिरात जाऊन लीळाचरित्र लिहिण्यास आरंभ करतात आचार्य सांगतील त्याप्रमाणे माहिमबट लीळा लिहून काढत सहा महिन्यात सूत्रपाठासहित उत्तरार्ध लीळाचरित्र लिहून तयार झाले आचार्यांच्या संन्यास घेतल्यानंतरच्या लीळा लिहून काढल्या परंतु संन्यास घेण्यापूर्वीच्या लीळा लिहून काढण्यासाठी माहिमभटांना गंगातीरास पाठवले गंगातीरास स्वामींनी ज्यांना ज्यांना भेटी दिल्या त्यांना त्यांना विचारून लीळा लिहून आणा अशी आचार्यांनी माहीमभटांना आज्ञा दिली ती आज्ञा घेऊन माहीमभट गंगातीरास जातात त्या त्या भक्तांना भेटून त्यांना लीळा विचारून लिहून काढतात अशा महान प्रयत्नातून लीळांचे कच्चे खरडे तयार झाले परत रुद्धपुर्वास येऊन आचार्यांना लिहिलेल्या कच्च्या प्रती दाखवल्या त्या कच्च्या प्रतीतील चुका दुरुस्त करून एक शुद्ध प्रत तयार केली अशा प्रकारे पूर्वार्ध उत्तरार्ध एकांक लीळेळेसहित लीळा हा ग्रंथ अकराशे सत्त्याण्णवला तयार झाला लीळाचरित्र हा मराठी भाषेला विकसित करणारा आद्यचरित्र ग्रंथ आहे लीळाचरित्र ग्रंथ हा पहिला गद्यात्मक ग्रंथ आहे म्हणून हा ग्रंथ साहित्याची जननी ठरतो लीळा चरित्रात महानभाऊ पंथाचे आद्यप्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ज्ञानाची ओळख होते सर्वज्ञांच्या अवतार कालखंडातील घटना घडामोडी सर्वज्ञांचे तत्वज्ञान त्या काळची समाजसंस्कृती लीळाचरित्रात लीचरित्र ग्रंथातून आपणाला समजते तत्कालीन धार्मिक राजकीय व सामाजिक जीवनाचे मार्मिक चित्र लीळा चरित्रात आले आहे लीळा चरित्रातून श्री चक्रधर स्वामी एकांतातून लोकांतात कसे आले याचेही दर्शन होते लीळा चरित्राची भाषा म्हणजे यादवकालीन मराठी गद्याचा समृद्धतेचा उत्तम नमुना होय अष्टपैलू असलेला लीळा चरित्र हा ग्रंथ या ग्रंथाचे चरित्रकार पंडित श्री माहीमभट हे आहेत लीळा चरित्र हा ग्रंथ गुरूंच्या विरहात स्मरण भक्तीतून लिहिलेला पहिला मराठी गद्यग्रंथ आहे लीळा चरित्रातून सूत्रपाठ व दृष्टांत पाठ पुढे निर्माण झाले लीळा चरित्रातून मानवाव पंथाचे संस्थापक पहिले समाज प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे ब्रह्मविद्याशास्त्राचे तत्वज्ञान पंथीय संप्रदाय सर्वज्ञांचे शिष्य लीळां सर्वज्ञांच्या लीळा दृष्टांत वचने सूत्र यांचे दर्शन होते लीळा चरित्रात एकांक पूर्वार्ध उत्तरार्ध व अज्ञात लीळा अशा चार भागात विभागला गेला आहे मानवाव पंथाचे नागदेव आचार्य यांच्या प्रेरणेनेच भटासारख्या विद्वानांनी लीळा चरित्र हा ग्रंथ लिहिला मराठी भाषेला मानाच्या उच्च सुवर्णाच्या राजसिंहासनावर विराजमान करून सर्वसामान्य जनांना त्यांच्या मातृभाषेतून भगवान श्री स्वामीने निरोपण केलेले ब्रह्मविद्याशास्त्र पोहोचवून सप्तव्यसन अंधश्रद्धा विषमतेच्या गर्दीत झखडलेल्या मानवाला मोक्षाची वाट दाखवण्याचे कार्य केले मराठीची जान मराठीचा मान जपणारा महानुभाव पंथ अतिपूजनीय असवंदनीय ली चरित्र ग्रंथ अशा या संपन्न चरित्रकार श्री माहिंबट यांच्या नावावर चरित्रासोबतच श्री गोविंद चरित्र जतीचा दशकू ज्यामध्ये दहा अर्थांचा समावेश आहे गीता टीका चरण शरण प्रारंभ लिहिलेले आहेत श्री माहिमबट या भक्ताच्या वेधाला कारण त्यांचे मामा गणपत अपयो त्यांच्या बोधाला कारण सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी व त्यांच्या अनुसरणाला कारण श्री गोविंद प्रभू असे हे प्रकांड पंडित चरित्र लेखक ज्ञानसूर्य षडशास्त्र संपन्न ज्यांच्या त्यागाला तोड नाही ज्यांच्याकडून समर्पणाची भावना शिकावी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानाच्या महासागरातील अनमोल तेजस्वी रत्न साधनदात्याचे सुदैवी भक्त ज्या भक्ताची परमेश्वर सुद्धा स्तुती करतो अशा या विद्वान व ज्ञानी भक्ताला कोटी कोटी दंडवत प्रणाम असा हा विद्वान भक्त श्री श्रीमाहींबट ना भूतो ना भविष्यती